नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना असायला हवं। तर आजचा व्हिडिओ खूप 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 वेगळा आहे आणि तुम्हाला प्रचंड आवडणार आहे अशी माझी खात्री आहे। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अमेरिकेमधले भन्नाट व्हिडिओज मी तुमच्या भेटीला दर आठवड्याला आणत असते। तर आपला हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, कारण तो मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। बऱ्याच जणांना अमेरिकेतली गावं बघायची होती आणि त्यासाठी आज तुम्हा सगळ्यांना मी घेऊन जाणार आहे अमेरिकेमधल्या डाउनिंग टाउन या गावात, जे फिलाडेल्फियाच्या वेस्ट साईडला आहे आणि 18व्या शतकामध्ये त्याची स्थापना इंग्रजांनी आणि अमेरिकन लोकांनी मिळून केलेली। तर ह्या गावाची गंमत तर मी तुम्हाला सांगणारच आहे, त्याशिवाय गाडीत बसल्या बसल्या आपण हॉटेलमधून आज फूड ऑर्डर करणार आहोत आणि ते कसं इथे करतात ते सुद्धा मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे। तर बघत रहा आपला आजचा हा व्हिडिओ। मंडळी, आपण कुठेही फिरायला जाण्याच्या अगोदर आपल्या पोटोबाचा आधी बंदोबस्त करत असतो, म्हणजे छानपैकी डब्बा वगैरे सोबत घेत असतो। आणि म्हणूनच आज आपण गाव दाखवण्याच्या अगोदर मी तुम्हाला इथे रेस्टॉरंटमध्ये घेऊन आली आहे आपल्या पोटोबाचा बंदोबस्त करायला परत एकदा। तर ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे फ्रेडीज, पण आपण इथे आज जाणार नाही आहोत, आपण गाडीत बसल्या बसल्या ऑर्डर करणार आहोत। कारण सध्या कोरोना असल्यामुळे त्यांनी आतमध्ये एंट्री बंद ठेवली आहे, त्याच्यामुळे आपण फक्त बाहेरून गाडीत बसल्या बसल्या त्यांचा मेन्यू बघायचा, ऑर्डर करायची आणि छान ते तिथल्या त्यांच्याच खिडकीमधून आपल्याला पुढचं पार्सल देतात। इथून सगळं मी आता दाखवणार आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल हा त्यांचा मेन्यू त्यांनी लावला आहे, म्हणजे आपल्याला काय हवं काय नको हे आपण गाडीत बसल्या बसल्या ठरवायचं, आपल्याला तेवढा वेळ पण मिळतो। आणि पुढे गेलं की तिथे त्यांचा माईक आणि स्पीकर असतो, म्हणजे तिथून आपण आपली ऑर्डर त्यांना सांगायची आणि मग ते आपल्याशी तिथून बोलत असतात। आणि असं गाडीत बसल्या बसल्या इथे मस्त जेवण ऑर्डर करायचं, त्याला इथे ड्राईव्ह थ्रू म्हणतात, म्हणजे ड्राईव्ह करता करता ऑर्डर करायची। Just give me a minute, please. I'm sorry, can you repeat that? Yeah, can you please give me a minute? Yeah, sure, take your time. Yep, thank you. Get 3 veggie burgers, please. 2 veggie burgers? 3 veggie burgers. 3? All right, and what else do you have? Yes, please. Can I get, instead of the modern drink, can I get a smoothie? Or... Okay, so 3 combos for veggie burgers. Yes, it is fine. For the drinks, can I get a smoothie instead of a normal drink? Yes. थँक यू, यू टू। आणि आता आपली ऑर्डर करून झाली, मग आपण पुढे जायचं, त्यांच्या खिडकीजवळ जाऊन उभं राहायचं, तोपर्यंत मग ते ऑर्डर करून आपली रेडी करून ठेवतात आणि मग अगदी आपल्याला गाडीमध्येच ते देतात। तर आता आपण घेतलाय आपला खाऊ आणि आता आपण जाऊ डाऊन इन टाऊन बघायला। चला तर मग। कही बिल्डिंग कही ड्रामे कही मोटर कही मिल, मिलता है यह सब कुछ एक मिलता नहीं दिल, इंसान का नहीं कहीं नाम वो निशा, जरा हटके जरा बचके ला 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 मेरी जान। तर मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे ह्या अमेरिकेतल्या गावामध्ये आणि मारूया एक मस्त फेरफटका। तर आता आपण आलो आहोत इथल्या एकदम सेंटर पॉइंटला, जो मार्केट म्हणतो ना आपण, मार्केट एरिया असतो एखाद्या गावाचा, तर आपण तिथे आलो आहोत आणि आता आपण मस्त एक राऊंड मारूया। तुम्हाला मी चालता चालता छान इथल्या गमती सांगते, इथली माहिती सांगते। तर आता आपण जात आहोत ना
आज ॲक्च्युली आहे इथे रविवार आणि इतर वाराच्या मानाने आज तुम्हाला रस्त्यांवर खूप कमी गर्दी दिसणार आहे. इथे उलटं असतं, इथे विकेंडला युजुअली जास्त गर्दी नसते रस्त्यांवर, लोक आराम करत असतात मस्त. आणि इथे स्ट्रीट लॅम्प्सवर तुम्हाला दिसेल बघा ख्रिसमसचे त्यांचे डेकोरेशन्स पण सुरू झाली आहेत. आणि इथल्या रस्त्यांवरून चालताना एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने खूप जाणवते, ती म्हणजे इथे ठिकठिकाणी इथे त्यांनी कचराकुंडी ठेवली आहे. म्हणजे रस्त्यावर अजिबात कचरा होत नाही आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दुकानाच्या बाहेर तुम्हाला एक कचराकुंडी दिसणारच दिसणार. आणि इथल्या दुकानांची रचना साधारण आपल्यासारखीच आहे बघा, अगदी जवळजवळ आहे छानपैकी. भारतातल्या रस्त्यांवरून फिरण्यासारखा भास होत असतो. आणि इथे आपल्या उजव्या बाजूला हे योगा सेंटर आहे, म्हणजे इथे योगाचे क्लासेस घेतात ते. अमेरिकनच लोक आहेत, आपल्याकडून येऊन आपल्याकडे येऊन योगा शिकतात आणि इकडे येऊन क्लासेस सुरू करतात. तर आणि इथले लोकसुद्धा खूप इंटरेस्टने शिकत असतात योगा. आणि अगदी तुम्ही रस्त्याच्या त्या साईडला बघणार तर डोळ्यांचा दवाखाना वगैरे सुद्धा आहे, एक छोटासा मॉल आहे, चालता चालता बोलता बोलता शॉपिंग करायला. आणि एक गोष्ट म्हणजे इथे जे मी मगाशी म्हणाले 18व्या शतकात या घरांची बांधकामं झाली आहेत, त्यामुळे घरांचा जो एक साधारण तुम्हाला बाहेरून जे स्ट्रक्चर दिसेल ते ब्रिटिशांचा इन्फ्लुएन्स असणारं आहे आणि जुन्या काळातले असतात त्यासारखे हे आहेत. आणि हे इथलं सॅलॉन आहे, ब्युटी पार्लर. तर ही सगळी दुकानं जर बघितली ना आपण तर ही पूर्वी लोकांची घरच असणार असं मला वाटतं. आणि त्यांनी नंतर मग ती दुकानांमध्ये कन्वर्ट केली, कारण अगदी मार्केट एरियामध्ये घर असल्यावर लोक ऑफकोर्स त्याचा उपयोग करून घेतील. आणि ही झाली तिथली दुकानं, इथला हा मार्केट एरिया. आता मी तुम्हाला त्यांची इथली घरं कशी असतात ते सुद्धा दाखवते. तर तिकडे पलीकडे सुद्धा तुम्हाला त्या बाल्कनीमध्ये लोकांनी अगदी सायकली वगैरे ठेवलेल्या दिसतील. आणि अनुराकीने स्कूटर चालवतोय. येस, इलेक्ट्रिक स्कूटर. येस. आणि इथली घरं तुम्हाला अशी खूप जवळजवळ दिसतील बघा, कारण आपल्याकडे सुद्धा जसा गाव भाग असतो, गावातला एरिया असतो, मार्केट एरिया असतो, तिथली घरं पण अशी खूप जवळजवळ असतात. वास्तविक बघायला गेलं तर तिथल्या जागेची किंमत खूप असते, पण ती घरं अशी साधारण जुन्या काळातली अशी असतात आणि खूप छान वाटतं त्या एरियात गेल्यावर. तसला हा एक एरिया आहे, इथे तुम्हाला सगळ्या घरांची रचना अशी जवळजवळ दिसेल. आणि मी यापूर्वी सुद्धा एक घराच्या बांधकामाचा व्हिडिओ केला आहे अमेरिकेतल्या, आणि जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसणार तर नक्की बघा. आणि त्यातसुद्धा वेगळ्या घरांच्या रचना मी दाखवल्या आहेत. आणि इथे प्रत्येक घराच्या बाहेर मगाशी म्हटलं तसं इथे ट्रॅश कॅन्स ठेवलेले आहेत. तर इथे आठवड्यातला एक वार त्यांचा ठरलेला असतो, त्या दिवशी इथे गार्बेज ट्रक येतो आणि तो कचरा घेऊन जात असतात. तर असं मस्त इथे असे जे छोटेसे वाडे वगैरे असतात ना आपल्याकडे, तशा या घरांच्या रचना आहेत. आणि इथे यांचं छोटंसं असं पिझ्झा शॉप आहे. आणि इथे ना बऱ्याच वेळा आपल्याला लोकांच्या घराबाहेर अशा वस्तू ठेवलेल्या दिसतात, तर इथे भंगार व्हायला येत नाही, त्याच्यामुळे लोक एकतर नको असणाऱ्या गोष्टी अंगणात नेऊन ठेवतात आणि ज्याला हव्या असतील तो मग ते घेऊन जात असतो. आणि खूप चांगल्या चांगल्या वस्तूसुद्धा बऱ्याच वेळा अशा बाहेरच ठेवलेल्या असतात लोकांनी. आणि हा जो एरिया दिसतोय हा पार्किंग एरिया आहे. सो बऱ्याच वेळा असं होतं की अशा दाटावाटीच्या ठिकाणी पार्किंग सहसा पटकन मिळत नाही, त्यामुळे इथे त्यांनी पार्किंग ठेवली आहे. आणि इथे पार्किंगचे रूल्स सगळे त्यांनी लावले आहेत. आणि पार्क करताना इथे खाली जे आपल्याला छोटंसं मशीन दिसतंय ना, तर इथे आपण आपल्या कार्डने हे पैसे पे करायचे आणि इथे एखाद्या लिमिटेड विशिष्ट वेळेपुरता आपण इथे आपली गाडी पार्क करू शकतो. आणि इथे त्यांनी कार्ड्सचे पण ऑप्शन्स दिले आहे, तुम्हाला सगळी माहिती टाईप करता येण्यासाठी एक छोटासा इथे कीबोर्ड पण दिला आहे. आणि शिवाय हँडिकॅप जे लोक असतात, अपंग व्यक्ती आपण म्हणतो, तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे वेगळी सोय त्यांनी केली आहे. आणि तिथे खाली एक रिसीटचा ऑप्शन पण आहे, म्हणजे आपण पैसे भरले की तिथून रिसीट घेऊ शकतो. आणि याची एक गंमत म्हणजे आपण जितक्या तासांसाठी पैसे भरले तितकेच तास इथे पार्क करू शकतो. अगदी तुम्ही 5 मिनिट जरी उशीर केला तरी पोलीस इथे येऊन गाडी आपली नेत असतात. आता मी तुम्हाला इथल्या रोड क्रॉसिंगची गंमत सांगते. आपल्याकडे कसं आपण रोड क्रॉस करताना अगदी हाताने इशारा करत थांबा थांबा करत रोड क्रॉस करत असतो, तसं इथे नाही आहे. तर इथे ही अशी साईन दिलेली असते प्रत्येक रोडवर. तर आपल्याला जेव्हा रोड क्रॉस करायचा असतो तेव्हा ते पिवळ्या रंगाचं जे बटन आहे ते आपण दाबायचं, म्हणजे ते ऑरेंज कलरचे जे थांबा म्हटलं आहे ना, तर ते असं एक पांढरा माणूस दिसतो आपल्याला चालतानाचा. तर ते चित्र बदललं की समजायचं आपण आता इथून जाऊ शकतो.
तर ह्या सगळ्या सूचना त्यांनी इथे दिल्या आहेत. आता बघा आपल्याला तो दिसतो आहे ना तो व्हाईट लाईट, तर ते आलं की आपण मग रोड क्रॉस करायचा आणि सगळ्या गाड्या मग आपल्यासाठी थांबत असतात. अमेरिकेमध्ये ना दोन भाग असतात ॲक्च्युली लोकांना राहण्याचे, एक म्हणजे डाऊनटाऊन आणि एक म्हणजे सबअर्ब्स. तर डाऊनटाऊन हे प्रामुख्याने जिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्ज असतात, सगळा कमर्शियल एरिया असतो, ऑफिसेस असतात, तर असा तो एक एरिया असतो. आणि लोकांना जर तिथे राहायचं असेल तर ते साधारण खूप महाग असतं. आणि त्या उलट सबअर्ब्स असतं हा जो सगळा रेसिडेन्शियल एरिया असतो, छान लोकांची घरं असतात, लोकांनी आपल्या सोयीसाठी तिथे शाळा बांधलेल्या असतात, हॉस्पिटल्स असतात आणि सगळं असं छानपैकी जवळजवळ असतं, तिथे त्यांचे पार्क्स असतात. तर असे हे दोन प्रकार असतात इथे. आणि आता हे तुम्हाला जे ख्रिसमस ट्री दिसतं आहे त्याच्या मागच्या बाजूला आहे इथला पार्क. तर सध्या ख्रिसमसचं इथे खूप डेकोरेशन जोरदार चाललं आहे लोकांचं, आणि तुम्हाला तो पार्क मी आता दाखवते. खूप सुंदर असा पार्क आहे. आणि हा संपूर्ण इथला हा पार्क आहे. इथे लोक मस्त विकेंडला छान वॉक करायला येत असतात. काही लोक तुम्हाला इथे गेम्स खेळताना दिसतील, छोटी छोटी मुले खेळताना दिसतील. खूप सुंदर असा हा पार्क आहे. आणि हे जो रोडच्या त्या बाजूला आपल्याला दिसतंय ना, ते तिथलं पोलीस स्टेशन आहे. गावाच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असं ते पोलीस स्टेशन त्यांचं आहे. आणि इथली पोलीस व्यवस्था इतकी तंतोतंत आहे, म्हणजे आपल्याला जर गरज असेल आणि एखाद्याने मदतीसाठी कॉल केला 911 तर अगदी 10 मिनिटात पोलीस आपल्या दारापाशी येऊन हजर राहतात. तर एक कोणीतरी मला कमेंट केलेली की ताई तिथलं पोलीस स्टेशन दाखवता आलं तर नक्की दाखवा. तर मी आता आत तर जाऊ शकत नाही आहे, पण तुम्हाला हे बाहेरून दाखवते. तर इथले पोलीस स्टेशन हे असे असतं. आणि आता ही सगळी इथली दुकानं आहेत रस्त्यांवर चालता चालता शॉपिंग करायला. तर त्या बाजूला चर्च आहे. आणि असा हा संपूर्ण गावातला रस्ता आहे. खूप वर्दळ आहे ह्या साईडला. तर मंडळी हे असं होतं इथलं गाव. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका. काय काय नवीन जाणवलं ते सुद्धा सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला इथे अजून काय बघायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मजेत राहा, हसत राहा आणि आनंदात राहा. धन्यवाद. Every single day, I'm gonna make it.